नमस्कार आपल्या हर हुनरी अभिनयाने छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर आलेल्या आणि अल्पावधीतच भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या सुशांत सिंग राजपूतचा काल प्रदर्शित झाला साधारण दीड महिन्यापूर्वी अगदी रहस्यमय पद्धतीने या दुनियेतून एक्झिट घेणाऱ्या सुशांत सिंग राजपूतची आठवण या चित्रपटाच्या प्रत्येक प्रसंगात येते चित्रपटात सुशांत ज्या पद्धतीने गेला त्याच पद्धतीचा आकस्मिक धक्का खऱ्या आयुष्यातही सुशांतने दिलेला आहे चला तर जाणून घ्या चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती इमॅन्युअल राजकुमार ज्युनियर म्हणजेच सुशांत सिंग राजपूत आणि किझी म्हणजेच संजना संगी यांच्या आजारपणातील जगण्याची वाटचाल आणि एकमेकांच्या स्वप्नांप्रती असलेल्या प्रेमाचा लघुपट म्हणजे दिलबेचारा किझी ही थायरॉइड कॅन्सरनं तर इमॅन्युअल हा सुद्धा दुर्धर कॅन्सरनं पाय गमावलेला आहे आणि या दोघांची स्थिती आपल्या समोर येते आपल्या आजारपणाचा कोणताही बाऊ न करता दोघांनीही एकमेकांच्या जगण्याचं आनंदाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे सैफ खाननी केलेल्या भूमिकेचे म्हणजेच अभिमन्यू वीर या संगीतकाराच्या अपुऱ्या कवितेच्या शोधातील किझीला अभिमन्यूपर्यंत पोहोचवण्याची धडपड इमॅन्युअल करत असतो ही धडपड शेवटी पूर्ण होते का यांच्या स्वप्नांचा पाठलाग आयुष्यात जर एखादा मूर्ख निर्णय घ्यायचा वेळ आली तर तो घ्यावा का जिवलग व्यक्तीच्या मरणानंतर सुखाने जगता येऊ का या सगळ्यांची फिल्मी स्टाईल पण आयुष्याला रिलेट करणारी उत्तर तुम्हाला मिळवायची असतील तर हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघायला हवा सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी डिस्ने प्लस हॉटस्टारने हा चित्रपट सर्वांना मोफत पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे प्रत्यक्ष आयुष्यातील देत किंवा रुपेरी पडद्यावर भावनिक भूमिका साकारणं हे काम जिकरीचं असतं आणि सुशांतने ते या चित्रपटात व्यवस्थित होतं संजनाची भूमिका ही उल्लेखनीय दिसते आई वडिलांचा आणि इमॅन्युएलच्या मित्रांचा हलका फुलका अभिनय आपल्याला भारी वाटतो चित्रपट संपल्यानंतर खंत राहते ती फक्त एकच रुपेरी पडद्यावरील भूमिका सुशांत वास्तव वास्त आयुष्यात का जगला नाही ही, ही खंत आपल्याला मात्र नक्कीच लागून राहते असेच माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करा आणि या चित्रपटाबद्दल आपलं मत काय होतं हे सुद्धा कमेंट करा धन्यवाद